आम्ही तेणे सुखी आम्ही तेणे सुखी म्हणा विठ्ठल विठ्ठल मुखी तुमचे ये रवित्त धन ते मज मृत्यूचे समान कंठी मिरवा तुळशी व्रत करा एकादशी तुमचे ये रवित्त धन ते मज मृत्यूचे समान म्हणवा हरिचे दास म्हणवा हरिचे दास तुका म्हणे मज हे आस येर तुमचे वित्त धन ते मज मृत्यूचे समान पांडुरंगा करू प्रथम अखंड हरिनाम सप्ताह आहे आणि या सप्ताहाच्या निमित्ताने शेवटच्या दिवसाची म्हणजे एकादशीची कीर्तन रूपी सेवा करण्यात मी कबूल केलं, त्याप्रमाणे उपस्थित झालो. काल पंढरपूरला होतो, त्या ठिकाणी थोडीशी सेवा झाली, आज या ठिकाणी सेवा आहे. सतत तीन सेवा मला अशा मिळाल्या की त्या वेळेवर सुरू झाल्याच नाही. लागोपाठच्या गेल्या शुक्रवारी लांजा या तालुक्यामध्ये एका गावात गव्हाणे नावाच्या गावामध्ये सेवा होती. त्यांचं टायमिंग होत 8 ते 10, कीर्तन सुरू झालं 9 वाजता. काल पंढरपूरला कीर्तन सेवा होती, त्या ठिकाणी त्यांचं टायमिंग होत 7 ते 9, कीर्तन सुरू झालं 8 वाजता. आज 8:30 वाजता म्हणजे त्याच्याही पलीकडे गेलो का. मला वाटतं पत्रिकेमध्ये 7 ते 9 आहे, काही कारणानं उशीर होतो खेडेगावात. पण गेली 25 वर्ष मी लांजा या गावी जेव्हा कीर्तन करत होतो परवा शुक्रवारी, त्या दिवशी तिथल्या लोकांना मी सांगितलं केतकी नावाचं गाव आहे चिपळूण तालुक्यामध्ये भागणेवाडी, 13-14 घर सप्ताह करतात पण प्रत्येक कार्यक्रम वेळेवर करतात, मी फोन नंबर देतो त्या गावी आता सप्ताह चालू आहे तुम्ही जाऊन पहा असं मी त्यांना सांगितलं होत. कालपर्यंत वेळेवर कार्यक्रम सुरू झाले असतील असं मी समजतोय. आजचा कार्यक्रमाला उशीर होतोय, असू दे, आज एकादशी आहे. आज काय जेवायचं नाहीये, नाहीये ना, मी तुम्हाला विचारतो जेवायचं नाहीये ना, आज खायचंय जेवायचं नाही. आणि आज जर जेवणार असाल तर तुमच्यासारखे पापी दुसरे कोणी नाही असं मी म्हणतो. अहो हे काय ते बोलत, एक शब्द एकदाच ऐकू येऊन ते पुन्हा पुन्हा तो असतो ह्याव 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 नको, मला नाही आवडत ते. म्हणून तो इको इको म्हणतात ना त्याला, मला ते मराठीत काय म्हणतात ते समजत नाही, म्हणून म्हटलं ते बंद करा. मी साधा कीर्तनकार आहे, मी एवढा असा मोठा कीर्तनकार उद्या सकाळी काल याचं कीर्तन बघा तुम्ही कसं सुंदर ऐकायला मिळेल तुम्हाला. सेवेकरता निवडलेल्या अभंगामध्ये तुकोबाराय उपदेशच करतायत पण तो वेगळ्या स्वरूपाचा आहे. हा अभंग जो आहे तो प्रसंग पडला म्हणून तयार झाला अशा प्रकारचा अभंग आहे, प्रासंगिक अशा प्रकारचा अभंग आहे. तुकोबारायांची गाथा जर आपण पाहिली तर त्या गाथेमध्ये असे प्रासंगिक अभंग अनेक आहेत.
तुमच्या सगळ्यांच्या पाठातला एक अभंग सांगतो, जयाचे द्वारे ज्या वेळेला धरणेकरी ज्ञानेश्वर माऊलींच्या तिथून देहूला तुकोबारायांच्याकडे आला, मी बाकी सगळं सांगत नाही, मला वेळ नाही, तुम्ही ऐकलंही आता, त्यावेळेला तुकोबारायांजवळ त्याने आपली इच्छा सांगितली. त्यावेळेला तुकोबाराय म्हणतात, ज्या ज्ञानेश्वरांच्या इथे तुम्ही होता, काय ज्ञानेश्वरी उणे तिही पाठविले धरणे. ज्ञानेश्वरांच्याकडे काय कमी होत, त्यांनी तुला माझ्याकडे पाठवलं, मी तर काहीच देऊ शकत नाही, कारण ते केवढे अधिकारी आहे, ज्यांच्या दारात सोन्याचा पिंपळ आहे, अंगामध्ये रेड्याला बोलवता येईल एवढं सामर्थ्य आहे. करील ते काय नोहे महाराज, ते काय करू शकणार नाही. पण ज्या अर्थी ते करत नाही त्याचं पुढे उत्तर दिलंय, परिपाहे बीज शुद्ध अंगी, जे तुला हवंय ते देऊ शकत नाही, याच कारण ते घेण्यास तू योग्य नसावास, असं तुकोबारायांना म्हणायचं. जाऊ दे, हा प्रासंगिक अभंग आहे. आणखी एक अभंग आपल्याला सांगतो प्रासंगिक, म्हणजे कसं आहे, तुकोबारायांच्या जीवनामध्ये काही असे प्रसंग घडत गेले की त्या प्रसंगानुसार अभंगाची रचना झाली. तुकोबाराय एकदा असे शेतातून चालत जात होते आणि जाता जाता काही पाखर पक्षी, शेती काढून झालेली होती आणि शेतामध्ये जे धान्य पडलेलं होत ते धान्य काही पाखर निवडत होती, आणि ती पाखर ते धान्य निवडत असताना तुकोबाराय बाजूने चालत होते आणि तुकोबाराय त्या पाखरांच्या जवळ गेल्यानंतर ती पाखर भुरकड उडून गेली. आता ह्यात काय विशेष आहे, आपणही कुठे नाही कुठे जातो फिरत असतो, त्यावेळेला अशी पाखर जातच असतात, फिरतच असतात. मग असं असताना ती पाखर उडून गेली, यात विशेष काय आहे, पण तुकोबारायांना त्यात विशेष वाटलं आणि त्याच वेळेला तुकोबारायांनी अभंगाची रचना केली की ही पाखर का उडाली, वास्तविक उडायला नको होती. तुकोबाराय म्हणतात, अवघे भूते साम्या आली देखिली म्या कई होती, देखिली म्या कई होती, देखिली म्या कई होती, ज्ञानेश्वरीमध्ये भूतांचा उल्लेख केलेला आहे की सर्व प्राणी मात्र हे समान आहेत अशा अर्थानं, जे जे भेटे भूत, भूत नाही भूत, ह्रस्व नाही दीर्घ, तुम्ही म्हणाल हा गुरुजी आहे म्हणून ह्रस्व आणि दीर्घ सांगायला लागला, अशातला विषय नाहीये, अर्थ बदलतो.
शब्द उच्चारताना त्याचा अर्थ बदलू नये. समोरच्या माणसाला आपण बोलतोय त्याचा अर्थबोध व्हावा. आता समोरच्या माणसाला जर कळत नसलं तर नाही झालं. आपण ज्याच्याशी संवाद करतो त्याला जर कळत नसला अर्थ तर नाही झालं. पण ज्याला कळतो त्याने तो सांगावा. अवघी भूत जे जे भेटे भूत. भूत म्हणजे प्राणी मात्र प्रत्येक जीव. ते ते मानी जे भगवंत हा भक्ती योगू निश्चित जाण माझा. याचा अर्थ असा नव्हे की मी सगळे ह्रस्व दीर्घ बरोबर पाळतो असं समजू नका. पण मला अर्थ बदललेला वाटला म्हणून बोलतो. अवघी भूते साम्या आली. अवघी भूते म्हणजे तुकोबार म्हणतात. मला प्रत्येक जीव समान आहे. जसा मी तसा प्रत्येक जीव आहे. मग ही पाखरं जी जात होती म्हणजे तुकोबाराय जात होते आणि तुकोबारायांची हालचाल पाहून ती पाखरं उडाली. ही का उडाली? तुकोबाराय आणि न्यूटन सारखे नाही आहेत. न्यूटन बसला होता शास्त्रज्ञ आणि झाडावरून फळ खाली पडलं. हे का पडलं? आता झाडावरनं फळ खालीच पडणार, वर जाणार आहे. पण त्याच्यावरून गुरुत्वाकर्षणाचा शोध लागला. माणसं विचार करणारे कसला काय विचार करतील सांगता येत नाही. त्याच न्यूटनची एक गोष्ट सांगतो आपल्याला. परवा मी आमच्या घरीच सांगितली. त्यांनी एक मांजर पाळलं होतं न्यूटननी आणि त्या मांजरीला पिलं झाली. मांजरीला पिलं झाली आणि हे काही लिखाण करत काही वाचत काही अभ्यास करत बसलेले असायचे. दार लावलेलं असलं की मांजर ती बाहेरून आली की दार खरखरावायचे. मग दार उघडून तिला आत घ्यावं लागायचं आणि दार लावून घेतलं तर मग मांजर अडकून राहायची. म्हणून आता काय करावं म्हणून त्यांनी मेस्त्रीला बोलावलं आणि म्हणाले ह्या दाराला दोन भोकं पाळ. एक मोठं पाळ ज्याच्यातून मोठी मांजर आत येईल आणि एक लहान पाळ म्हणजे बारकी पिलं त्याच्यात ना आत येते. मेस्त्री म्हणाला सर दोन भोक काय करायचे? मोठे भोक असलं की त्याच्यातून बारकी पण येतील ना. नाही तसं नाही चालायचं. हे शास्त्रज्ञ आहेत. हा न्यूटन शास्त्रज्ञ आहेत पण त्यांना ते पटत नाही. ते म्हणतात नाही नाही मोठ्या मांजरीला मोठं भोक लहान पिलांना लहान भोक. मेस्त्रीला काय करायचंय? मजुरी तसं काम करायचंय. त्याने दोन भोकं पाडले निघून गेला. मग त्याने दार लावून आपलं काम सुरू केलं न्यूटननी. काही लिखाण वाचन वगैरे काय असेल ते आणि सहज त्यांचं लक्ष गेलं त्या दरवाजाकडे. मोठी मांजर आत आली तिच्या मागोमाग त्याच भोकातून बारकी पण आत आली. बरं म्हणाला मेस्त्रीला कळलं ते मला नाही कळलं. झाडावरून फळ खाली पडलं का पडलं? गुरुत्वाकर्षणाचा शोध लागला. तुकोबाराय ते पक्षी उडाले याचा विचार करायला लागले. अवघी भूते साम्या आली. सगळे जीव मला समान आहेत. मी त्यांना कुठे पाहिलं होतं? जर कदाचित पाहिलं असतं तर मी लांबून गेलो असतो. ती उडणार आहेत हे मला माहीत असतं तर. तुकोबाराय सरळ निघून गेले, पाखरं उडाली ह्याचा विचार तुकोबाराय करताय. प्रासंगिक अभंग. जसा प्रसंग तशा प्रकारचे अभंग तुकोबारायांच्या गाथेमध्ये आपल्याला शोधून शोधले म्हणजे सापडतात. मग ते म्हणतात सगळे जीव मला समान का? विश्वास तो खरा मग पांडुरंग कृपेचा. जेव्हा सगळे जीव आपल्याला समान वाटतील, सगळे जीव अवघी भूते म्हणजे प्रत्येक जीव, फक्त माणूस नव्हे, अगदी कुत्रा मांजर कोंबडं सगळं, कुठलाही जीव जो समोर येईल तो माझ्यासारखाच आहे असं वाटणं. अवघी भूते साम्या आली देखिली म्या कई होती. सगळी भूत मला समान आहे याचा मला विश्वास आहे. कारण पांडुरंग कृपेचा. जर सर्व भूतांना मी समान मानित राहिलो तर पांडुरंगाची कृपा माझ्यावर होईल हा विश्वास आहे.
तुकोबार आहे म्हणतात. मी ती पाखरं पाहिली नव्हती, त्यांनी उडायला नको होतं. माझ्या मनामध्ये त्या पाखरांच्या बद्दल द्वेष नाही, पण का उडाली? उडाली त्यांच्या स्वभावानुसार ती उडाली. प्रस्तुत सेवेकरता निवडलेला जो अभंग आहे तो अभंगही तशाच स्वरूपाचा आहे. वास्तविक आज एकादशी म्हटल्यानंतर पंढरीच्या वारीचा अभंग घ्यायला हरकत नव्हती, घेतात, घेतलेलाही आहे बऱ्याच वेळेला याच ठिकाणी. सप्ताहाचा शेवटचा दिवस म्हणून मागणीपरय अभंग घेतला जातो, तोही अनेक वेळा झालेला असावा. कारण मी कोणत्या वर्षी कोणता अभंग घेतला होता ते डायरीत आहे पण डोक्यात नाहीये. माझ्या घरी जर डायरी पहाल तर पहिल्या दिवसापासून आजपर्यंत जेवढी कीर्तन झाली त्या प्रत्येक कीर्तनाचा अभंग किती तारखेला झालं तुम्हाला ह्याचं सांगतो. हे लिहिण्याचं एक काम चांगलं झालं ते सांगतो तुम्हाला. आला ओघान विषय म्हणून आमचा एक ताळकरी होते, ते वारले आता वनगे म्हणून आपल्याकडे येत होते इकडे. त्यांचे वडील वारले आणि वडिलांच्या 13व्या दिवशी मी कीर्तन केलं होतं. त्याने समाधी बांधली होती आणि समाधीला पाटी लावायची राहिली होती. अनेक वर्षांनी त्यांना आठवण झाली, गुरुजी माझ्या बाबांच्या समाधीला पाटी लावायची आहे, पण ते वारले कधी ही तारीखच माझ्या लक्षात नाहीये. म्हटलं जरा थांबा, मी घरी जातो आणि तुम्हाला उद्या सांगतो. घरी गेलो, मी डायरी काढली वही, त्यामध्ये ती तारीख लिहिलेली होती कीर्तनाची, कार्याचं कीर्तन, अमुक यांच्या समाधी स्थापनेचं कीर्तन वगैरे सवय आहे मला, ती मी लिहितो. त्याच्या मागचा हेतू वेगळे आहेत माझे, पण मी लिहितो. त्यांना ती तारीख सांगितली. आता तुमचं कार्य 12व्या दिवशी केलं होतं का 13व्या दिवशी, हे तुम्ही बघा. या तारखेला माझं कीर्तन झालं, मागे 12 दिवस जा आणि वडिलांच्या मृत्यूची तारीख काढा. म्हणजे लिहिलेल्याचा फायदा झाला का नाही? मला ते सवय आहे, मी लिहितो. असो, सांगायचा मुद्दा हा की सेवेकरता निवडलेल्या अभंगामध्ये तुकोबाराय प्रासंगिक हा सुद्धा अभंग आहे असं मी म्हणालो. तो प्रसंग असा की तुकोबारायांच्या परिस्थितीचं अवलोकन छत्रपती शिवरायांनी केलं. योगायोग बघा, कालच छत्रपती शिवरायांची जयंती, सरकारी जयंती झाली. कारण तो एकच महात्मा असा होऊन गेला की त्याच्या 2-3 जयंत्या होतात, बाकी सगळ्यांची एक एकच होते. पण त्या महात्म्याच्या 2-3 होतात, चांगली गोष्ट आहे. मला आता तारखा नाही सांगता यायच्या, पण होता. पण ही जरा जास्त प्रमाणात होते, कारण सरकारनं तारीख ठरवली म्हणून. काही अनेक कालच होती ना, बरोबर ना? म्हणून चुकलं नाही ना काही, कारण बोलताना चुकायची मला सवय आहे. तर छत्रपतींचाच विषय आज या कीर्तनामध्ये येतोय. छत्रपती शिवरायाने तुकोबारायांची परिस्थिती पाहिली. परिस्थिती म्हणजे तुकोबाराय पूर्वी फार श्रीमंत होते, आपल्याला चरित्र मी सांगत बसणार नाही. पण सावकारी होती त्यांची, व्यापारही होता. आणि असे तुकोबाराय शेवट वारकरी झाल्यानंतर भक्तीला सुरुवात केल्यानंतर हळूहळू त्यांच्या मनावर जो काही परिणाम झाला, त्यांनी सगळं ते जी काय सावकारी होती, सावकारीची कागदपत्र वगैरे बुडवली, सगळं टाकलं आणि घरी गरिबी आहे. गरिबी म्हणजे किती? दुपारी जेवले तर संध्याकाळी जेवतील की नाही सांगता येत नाही अशी परिस्थिती, इतकी गरिबी आली तुकोबारायची. आणि छत्रपतींना तुकोबारायांची भक्तीची आणि कीर्तनाची कीर्ती कळली. आणि छत्रपतींनी विचार केला की तुकोबारायांकरता काहीतरी पाठवावं. आता काय द्यावं? त्यांची परिस्थिती तर गरिबीची आहे, तर काही धनधान्य त्यांच्या घरी पाठवलं तर बरं होईल, त्यांचा प्रपंच व्यवस्थित चालेल, असा छत्रपतींनी विचार केला. आणि तुकोबारायांच्या घरी काही सोनं नाणं वगैरे भरून आपण
चित्रपटामध्ये पाहिलं तर ती तबक भरलेली, ते सोन्याने भरलेली वगैरे वगैरे आपण पाहतो. आणि हे सगळं त्यांच्याकडे पाठवलं तुकोबारायांच्याकडे. तुकोबारायांनी आलेल्या त्या सैनिकांना विचारलं, काय व हे काय घेऊन आलात तुम्ही? तर त्याने सांगितलं, छत्रपतीने आपल्याला हा नजराणा पाठवला आहे. कशा करता? तुमची गरीब परिस्थिती आहे, तुम्हाला खायला प्यायला काही नाही, असं तुकोबारायांच्या कानावर गेलं. हा, छत्रपतींच्या कानावर गेलं आणि छत्रपतींना तुमची दया आली आणि म्हणून त्याने तुम्हाला काही दागिने, जड जवाहीर, सोनं वगैरे पाठवले, त्याचा आपण स्वीकार करावा. तुकोबारायांनी ते पाहिलं, वस्त्र बाजूला करून पाहिलं आणि तुकोबाराय त्यांना म्हणतायत, अरे तुम्ही ह्याला सोनं म्हणताय पण ही माती कशाला आणली तुम्ही? तुकोबाराय त्याला विचारत, वास्तविक ते सोनच होत पण तुकोबाराय म्हणतात, सोने रूपे आम्हा मृत्यूचे समान. मृत्तिका म्हणजे माती. बऱ्याच ठिकाणी असं ऐकायला मिळत की मृत्यू म्हणतात. मृत्तिका या शब्दाचा अर्थ माती असा आहे आणि मृत्यू के समान म्हणजे मरण असा आहे. दोन्ही अर्थ चालू शकतात इथे, पण तुकोबारायांनी लिहिलेला शब्द कोणता आहे तो बघावा लागेल आणि तोच वापरावा लागेल, कारण तुकोबारायांचे शब्द बदलण्याचा अधिकार तुम्हाला आपल्याला कोणी दिलेला नाही. कारण जे शब्द आहेत काय होतं सांगतो तुम्हाला. मी बऱ्याच वेळेला बोलत असतो हे की बऱ्याच वेळेला बऱ्याच गोष्टी आपण ऐकून पाठ करतो. उदाहरणार्थ हरिपाठ, माझा अभंग बाजूला राहिला तरी मला काय दुःख नाही. हरिपाठ जो आहे तो बरेच लोक ऐकूनच पाठ करतात. तुम्हाला सांगतो, त्रिवेणी संगमी नाना तीर्थी भ्रमी, चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ. पुढे काय पाठ केलेल्याने सांगा ना, बाकीच्याने काही, बाकीच्या ज्यांना पाठ नाही त्याने सांगायचंच नाहीये. काय पुढे काय त्याच्या पुढचं? नामासी विनमुख तो नर पापिया. एका गावामध्ये हरिपाठ चालू होता आणि माझ्या बाजूलाच एक माणूस उभा होता. मी नाचत होतो टाळ्यात, हे मगाशी मुलं नाचत होते खरंच सुंदर. माझ्या मगाशी दोन तीन वेळा डोळ्यातून पाणी, जवळजवळ मला वाटतं किती वर्ष झाली सप्त्याला आपल्या, 30 ना, 30 वर्ष. म्हणजे पहिला जो सप्ताह झाला तेव्हा ह्या मुलांना नाचता येत नव्हतं. ती मुलं लहान होती, नंतर ती मुलं इतकी हुशार झाली की माणसं जशी उभ्यान नाचतात तशी ती मुलं बसून नाचायची. त्यात ह्यात काही असते मला आता काय लक्षात नाही एवढं. जशी उभ्यानं आपण नाचतो तशी ती मुलं बसून नाचायची. कौतुक करायचो आम्ही त्यांचं. आता तर मला मगाशी हरिपाठात डोळ्यातून दोन तीन वेळा पाणी आलं. म्हणजे रडायला नाही आलं, आनंदाचे अश्रू आले. कारण मी कधीतरी पेरलं होतं ते आता रुजल्यासारखं दिसतंय, याचं मला समाधान आहे. कारण माझ्या महाराजांनी जे मला दिलं ते कुठे 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 मी पेरतो. अनेक ठिकाणी पेरलंय, आता सांगायला आत्ता उभा नाहीये मी. अनेक ठिकाणी पेरलंय आणि अनेक ठिकाणी रुजलेलंही पाहिलंय.
त्या त्या ठिकाणी डोळ्यातून माझ्या आनंदाचे अश्रू आलेले आहेत, आजही ते आले. काय सांगत होतो? हा, नामासी विनमुख तो नर पापी, म्हणजे कीर्तन ऐकता येते हे जाणवलं मला. कारण काय होत, माझं असं होत बोलता बोलता, मी काल पंढरपुरात कीर्तन केलं आणि एक विषय सांगायला सुरुवात केली, विषय दुसरा आला, ते तसंच राहिलं. ते येताना गाडीत आठवलं, अरे हे रात्री पुढचं बोलायचंच राहिलं, आता राहू द्या म्हटलं, बघू पुढच्या वर्षी. होत असं कधी कधी, आता वयानुसारही म्हणा, कदाचित डोक्यात बरंच काही घुसत म्हणून म्हणा, असं काही असू शकत असेल. नामासी विनमुख तो नर पापिया, मी हरिपाठात टाळ घेऊन उभा होतो, माझ्या बाजूला एक माणूस होता आणि तो हरिपाठात काय म्हणाला ते सांगतो. ऐकून पाठ केल्याचा परिणाम, नामासी सन्मुख तो नर पापिया, अर्थ बदलला का तोच राहिला. ते शिकलेले त्यांना कळते, नामासी विनमुख म्हणजे जो आयुष्यात कधीही भजन करत नाही तो पापी, असं माऊली म्हणतात. आणि हा ग्रस्त काय म्हणाला, नामासी सन्मुख तो नर, म्हणजे हे बुवा सगळे पापी का नाही. त्याच्या म्हणण्यानुसार आपण नामासी सन्मुख आहोत, विनमुख नाही आहोत आपण. मी म्हणतो अगदी दिवसभर नाही, पण कधी ना कधी, कधी ना कधी मुखातून आपल्या पांडुरंग, विठ्ठल, माऊली, ज्ञानेश्वर काहीतरी येत, म्हणजे आपण नक्की पापी नाही. हा म्हणाला त्याचा अर्थ काय होतो, जे नामाशी सन्मुख आहेत, भजन करतात, ते पापी, असा अर्थ होतो. हरिपाठ झाल्यानंतर त्या माणसाला मी बाजूला बोलवून घेऊन गेलो शेतात, एका जरूर लांब गेलो, कोणी पाहणार नाही, कोणी ऐकणार नाही, अशा ठिकाणी घेऊन गेलो त्या व्यक्तीला. ती आज व्यक्ती जिवंत नाही, मी नाव सांगणार नाही, माफ करा, कदाचित ती व्यक्ती तुमची पाहुणी असू शकेल. बाजूला घेऊन गेलो, म्हणून काय हो काय नाही, जरा इकडे या, जरा इकडे या, करीत बोलवीत बोलवीत लांब नेलं शेताच्या बांधावर. एवढा दगड दिसला मला, हा दगड उचला आणि पहिल्यांदा माझ्या डोक्यात झाला. का असं काय, तुम्ही मला जगायचंच नाही. मी त्यांना सांगितलं मला जगायचं नाही, हा दगड उचला माझ्या डोक्यात घालून तुम्ही मंडपात जाऊन बसा, मी इकडे मरून पडलेला कोणालाही कळणार नाही, तुम्ही मारलं ते कोणी सांगायला येणार नाही, रात्रीची वेळ काढू काय. पण असं का सांगू म्हटलं, परत तो अभंग सांगितला, म्हणा त्याने तसंच म्हटलं, कारण पडिले वळण इंद्रिया सकळा, त्यानुसार त्याने म्हटलं, नामाशी सन्मुख तो काळ दगड उतला. ओ तुम्ही, आपण कीर्तनात सांगतो, तेही कीर्तन करायची व्यक्ती, आणि तुम्हाला सांगतो फार मोठा दोष असा आहे की काही कीर्तनकारही असे आहेत की त्यांना हरिपाठच येत नाहीये. काय करायचं मला सांगा, तुम्हाला हरिपाठ पाठ नाही आणि तुम्ही कीर्तन करता, काय उपयोग. या लोकांची मी गंमत बघितली, ज्यांना हरिपाठ पाठ नाही ना त्यांना जर सांगितलं, ते कीर्तनकार आहेत समजा म्हणा पुढचं, म्हणजे तीन भाग असतात ना हरिपाठाचे, पहिला भाग झाल्यानंतर दुसरा बहुमानानं एखाद्याला दिला जातो, म्हणा ते काय करतात, इसकाने काढतात. बैल कसा शिंग घालतो मातीत, इसकाने काढतो. त्याला पुढच्याला सांगायचं, तू म्हण अरे का, तू कीर्तनकार आहेस, तुला हरिपाठ काय येत नाही. हरिपाठ पाठ करणं अतिशय सोपं आहे, तुम्हाला सांगतो, मी अनेक गावात सांगितलंय, इथेही कधी बोललो असेल. ओघान विषय आला म्हणून सांगतो, हरिपाठ जर ज्यांना पाठ व्हावा असं वाटतंय त्याने हात वर करा बघू, कोणालाच व्हावा असं वाटत ना, आनंदाची गोष्ट, म्हणजे निदान चुकीचं तरी पाठ होणार नाही. त्याला हरिपाठ पाठ व्हावा असं वाटतं, त्याने हरिपाठाचं पुस्तक हातात घ्यायचं, सुंदर ते ध्यानापासून अभंग नुसते वाचित जायचे, मध्ये प्रत्येक अभंगानंतर हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा म्हणायचं नाही. दीड महिना असं करा, 46व्या दिवशी तुमचा हरिपाठ पाठ झालेला असेल आणि तुमचा मला फोन असेल, गुरुजी तुम्ही सांगितल्याप्रमाणे माझा हरिपाठ पाठ झाला. होतोच काय होत, प्रत्येक अभंगानंतर आपण रोज हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा म्हणतो, ते जर पाठ करताना म्हटलं तर पुढचा अभंग आठवत नाही, तो आठवण्याकरता एका बाजून वाचित जायचं, सोपं आहे.
जाऊ दे. ऐकून पाठ केल्याचा काय गोंधळ होतो सांगतो तुम्हाला. आता आलंय ओघान म्हणून सांगतो. लंबोदर पितांबर फणीवर, बरोबर ना? काय म्हणतो आपण? लंबोदर पितांबर फणीवर वंदना, बरोबर असंच आहे ना आरतीमध्ये. पण बरीच लोक म्हणतात काय माहितीये, मी ऐकलंय म्हणून सांगतो. लंबोदर पितांबर फळीवर वंदना. आता ही फळीवर कशाला जाऊन बसली? नाही, मी हे का बोलतो, ऐकून पाठ केल्याचा गोंधळ हा होतो. म्हणून कधीही अभंग म्हणा, आरती म्हणा, कुठलाही श्लोक म्हणा, आपण ऐकला पुस्तक काढावं, पुस्तकात बघावं. पुस्तकात चुकलं असलं तर आपल्याला दाखवता येतं, हे बघा ह्यात असं आहे, म्हणून माझं असं पाठ आहे. पण आपण जर ऐकलेलंच आहे तर अहो टाळांचा गजर, पखवाजाचा गजर, दुसरा आणखी काय होत, त्याच्यात आरती म्हणजे मग फळीवरच बसायची, ती दुसरी कुठं बसणार, तिला जागाच नाही. अशा मी कितीतरी चुका, म्हणजे तुम्ही म्हणाल गुरुजी तुम्ही शाळेतही मुलांच्या चुका काढायच्या नाही, इथे आमच्याही काढता, पण आहे ते सांगतो ना. देवीची आरती म्हणतो आपण, दुर्गे दुर्गट भारी तुझे विण संसारी, ती एक आरती आहे बघा. त्रिभुवनी भुवनी पाहता तुझ ऐसी नाही, पुढे काय म्हणतो आपण, चारी बोला बोला चुकून दे बोला. तर गुरुजी म्हटल्यानंतर भीतायत पोर, भिऊ नका, काय भिण्याचं काही कारण नाही. चुका काढायला आलेला नाही, चुका सुधारायला आलोय. चारी श्रमलो परंतु असं म्हणतात बरेच. आता तुम्हाला पाठ किती आहे ते तुमच्या लक्षात आलं, तिथे काय म्हणायला हवंय, चारी श्रमले परंतु न बोलवे काही, साही विवाद करिता पडलो प्रवाही नाही, पडले प्रवाही. त्या देवीचं वर्णन करताना चारी श्रमले म्हणजे चार वेद दमले, या देवाचं पण वर्णन करताना देव दमले. वेद अनंत बोलला अर्थ साधिला किंवा शब्द इतुकाची साधिला, दोन्ही पाठ आहे. गाथेमध्ये दोन्ही सापडतात. आता काय करायचं, धरायचं कुठलं, हाही प्रश्न पडतो ना वाचकाला. शब्द म्हणायचं का अर्थ म्हणायचं, काही असू दे. तस चारी श्रमले परंतु न बोलवे काही, आणि साही विवाद करिता पडले. सहा म्हणजे सहा शास्त्र, देवाचं देवीचं वर्णन करताना पडले प्रवाही, वाहून गेले. पण त्यांना देवीचं वर्णन करता आलं नाही. सौवेदिदन साही शास्त्री कारण, 18 पुराणे हरिसी गाती. या देवाचं वर्णन 4 वेद 6 शास्त्र 18 पुराण सगळे करतात, असं हरिपाठामध्येही आपण रोज म्हणत असतो. असो आपला विषय, मुद्दा काय आहे की त्या मृत्तिके का मृत्युके, इथून भावलो आपण बाजूला ना, मृत्तिके समान असा शब्द गाथेमध्ये सापडतो. पण बऱ्याच लोकांच्या म्हणण्यामध्ये मृत्युके असा घालतो. कोणाची चूक काढण्याकरता मी आलेला नाही, ओघान आलं म्हणून बोलतोय. मृत्तिका म्हणजे माती, आणि मृत्युके समान अर्थ आहे तो, चालू शकतो, नाही असं नाही. पण तुकोबारायांनी काय लिहिलं, सोने रूपे आम्हा मृत्तिके समान. माती सारखं आहे ते आम्हाला नकोय, त्याची काय गरज नाही, ते घेऊन जातो मी परत पाठव. तुकोबारायांनी परत पाठवलेलं धन
छत्रपतींच्याकडे गेलो, छत्रपतीने ते पाहिलं, अरे बापरे म्हणाले काय नाही म्हणे महाराज घेत नाही. ते म्हणतात ही माती आम्हाला कशा लागली. त्या सैनिकाने सांगितलं ही माती तुम्ही आमच्यासाठी का आणली, काय उपयोग त्याचा, म्हणून परत पाठवलंय. मग असं करा, तुकोबा रायांना कीर्तनासाठी फिरावं लागतं, ते पायी फिरतात, मग त्यांच्यासाठी घोडा पाठवा. इथं तर काय प्रश्न नाहीये, तुकोबा राय घोड्यावर न फिरतील या गावातून त्या गावात, त्या गावातून त्या गावात जातील, कीर्तन करतील. रात्रीच्या वेळेला प्रवास असतो म्हणून दिवटी पाठवा उजेडा करता मशाल, आणि उन्हातून सुद्धा फिरावं लागतं म्हणून छत्री पाठवा. या तीनही वस्ती घेऊन सैनिक पुन्हा तुकोबारायांच्याकडे आले. तुकोबारायांनी हे सगळं पाहिलं. मगाशी म्हणजे अगोदर ताट आली होती, आता हे दुसरंच काय ते आलंय. म्हणाले घोडा कशाला, नाही म्हणे तुम्ही कीर्तनासाठी अनेक गावातून फिरता, तुम्हाला पायपीट होते, पायाला त्रास होतो, म्हणून महाराजांनी तुमच्यासाठी घोडा पाठवला. या घोड्यावर बसून तुम्ही अनेक गावातून कीर्तन प्रवचन करण्याकरता जाऊ शकता, म्हणून तो घ्या, दिवटी घ्या. हे मशाल कशा करता तुकोबारायांनी विचारलं, ते म्हणाले रात्रीच्या वेळेला फिरता उजेडाला काही साधन पाहिजे म्हणून ही मशाल दिली, आणि उन्हातून सुद्धा तुम्ही फिरत असता म्हणून तुमच्या डोक्यावर छत्री असावी, सावली असावी म्हणून हे दिलेलं हे घ्या. तुकोबारायांनी तेही नाकारलं आणि काय सांगितलं, दिवट्या छत्री शिल्लक राहिलाय का, कारण डिलीट होतात, म्हणजे मराठी कळलं ना, डिलीट उचले जातात आपोआप असे काही दिवसांनी. आपण ठेवू शकतो एखादा सेव, मराठी शब्द आला परत, एखादा सेव करू शकतो आपण, म्हणजे त्याला मराठीत आता काय म्हणायचं कळत नाही बघा पटकन, संचित करू शकतो, शिल्लक ठेवू शकतो, आपल्याला नको आहे पुसून टाकायचा, हवा आहे तो ठेवायचा, त्यालाही काही कृती आहे असू दे, माझा तो विषय नाही. तो व्हिडिओ आलेला आहे. आता त्यांनी असं सांगितलं, वास्तविक कीर्तन करताना कीर्तनाचे पैसे मागायचे नसतात, तुकोबारायांचाच अभंग आहे. तुकोबारायच सांगतात तुम्ही कीर्तनाला जाता आणि कीर्तनाचे पैसे मागता, हे बरोबर नाही, हे बरोबर नाही, मागायचेच नाहीये. कारण पैसा घेऊन कीर्तन, कन्या गो करी कथेचा विकरा, मुलगी गाय आणि कथा ही विकायची नाही, म्हणजे मुलीचं लग्न लावायचं पण मुलगी विकत नाही द्यायची कोणाला,
गाय सुद्धा विकू नये, आपण तिला पाळावी, आपल्याला नाही झेपत तर देऊन टाकावी. आमच्याकडे एक माणूस होता तसा, आता हल्ली नाही तो करत तसं, एक लहान वासरू आणायचा गायीचं म्हणजे पाडी, तिला गवत वगैरे घालून चांगली धष्ट पुष्ट करायचा आणि ती मोठी झाली माझ्यावर आली की देऊन टाकायचं कोणाला, ही घेऊन जा कुणालाही, परत दुसरी आणायची तिला मोठी करायची, सेवा या भावने तू देऊन टाकायची. कन्या गो करी कथेचा विकरा, त्याच्यासारखा अधम कोणी नाही, पापी कोणी नाही. द्रव्य घेऊन या कथा जे करीती, तुकोबाऱ्यांचा आणखी एक अभंग आहे, पैसे घेऊन जे कथा कीर्तन करतात ते सुद्धा पापी आहेत, त्यांच्यासारखा पापी कोणी नाही. तुकोबाराय अभंगामध्ये सांगतात, तो आता अभंग आठवत नाही मला, काल आठवला होता. विठ्ठल 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 करावे तेथे अन्न न सेवावे. की जिथे कीर्तन करायचं तिथे अन्न घ्यायचं नाही. आता आम्ही काय कमी आहे, आम्ही सर्व हुशार आहे. जेथे कीर्तन करावे तेथे अन्न न सेवावे, म्हणजे इथे नाही जेवायचं तिकडे चालेल, आम्ही हुशार आहे, कमी आहे का. तृण विषवाची जाणा तट्टा मागू नये दाणा. बैलगाडीनं जर तुम्ही कीर्तनाला गेला तर बैलांसाठी वैरण मागायची नाही, तुमच्या गाडीतून तुम्ही घेऊन जा आणि ती बैलांना घाला, त्या धन्याकडे किंवा ज्याच्याकडे कीर्तनाला जा त्याच्याकडे मागायची नाही. किंवा घोड्यावरून गेलात तर घोड्याला जो तोबरा लागतो खाणं लागतं ते तुम्ही मागायचं नाही, ते तुम्ही घेऊन जायचं आणि त्याला खायला घालायचं. आणि याचे पैसे कीर्तनाचे मागायचे नाही. शेवट तुकोबाराय म्हणतात, तुका म्हणे देती आणि घेती तेही नरका जाती. पण काही लोक हुशार आहेत, मग काय सांगितलं ना, जेथे कीर्तन करावे तेथे अन्न न सेवावे, तिकडे चालेल, तिथे नाही काय जेवायचं. आता दुसरं सांगतो, तुका म्हणे देती तेही नरकाशी जाती. काय देती तेही नर काशी म्हणजे वाराणसी, एवढं पुण्य मिळेल असं म्हणतात, तसं नाही येत. आता देती केव्हा आणि घेती केव्हा त्याचंही स्पष्टीकरण करतो. सर्वसाधारणपणे काय होतं, कीर्तनकार आला त्याने जरी काही मागितलं नसलं तरी नारळ हा मानाचा आहे, तो द्यावाच लागेल, मग नारळाबरोबर काही पाकिटात भरून देता. तुम्हाला सांगतो, परवा मी लाजत कीर्तनाला गेलो शुक्रवारी, काय मी कधीच काही सांगत नाही, काही दिलं तर घेतो टाकीत नाही. आहे ते सांगतो, खोटं का बोलायचं आपण, अमुक द्या असं म्हणायचं नाही. माझ्या गुरुनी मला सांगितलंय, तुमच्या अंगावर केस जेवढे आहेत त्यापेक्षा अधिक कीर्तन करा, पण त्याचं काही मागू नका, असं माझ्या महाराजांनी मला सांगितलंय. ते मी आजपर्यंत पाळलंय, यापुढे पाळण्याचं सामर्थ्य त्यानं मला द्यावं, एवढीच माझी अपेक्षा आहे, दुसरं काही नाही. आणि कीर्तन झालं, तिथं सत्कार केला, काय शाल श्रीफळ झालं, मी म्हटलं भागलं आता काय विषय नाही, मी काय अपेक्षा केलेली नसल्यामुळे झालं. फेटा सोडला, मी आपलं बसलो आत जाऊन, एका मंदिराच्या बाजूला विसाव्याला जागा होती, तिथे बरेच जण बसले, त्यात मी जाऊन बसलो. एका ग्रस्तानं ते पाकिट आणि श्रीफळ घेऊन आला, आणि बरोबर दुसरा माणूस ज्याने मला फोन करून बोलवून घेतलं तो आला बरोबर, गुरुजी जरा पाकिट उघडून बघा तुमचा खर्च भागला आहे की नाही.
म्हटलं नाही बघणार मी बघणार नाही, कारण मी मागितलं नाही तुमच्याकडे, मी का बघू? आणि तुम्ही मला देऊन देणार किती? 1000 द्याल, 2000 द्याल, 5000 द्याल, 10000 द्याल, कदाचित 50000 द्याल, पण तो देईल ते तुम्ही नाही देऊ शकत. ज्याची सेवा मी करतो, ज्याचं नामस्मरण घेतो किंवा ज्याच्या नामस्मरणाचं महात्म्य सांगतो तो देईल, ते तुम्ही कोणीही देऊ शकणार नाही. म्हणून मी कोणाकडेही मागत नाही आणि मला मोजून बघायची गरज नाही. घरी आल्यावर बघितलं, खर्च भागला, नक्की भागला. नाही आणखी दोन चारला जाऊन येईन एवढा पण मिळालं. न मागे तयाची रमा होय दासी. जो मागत नाही ना त्याला भरपूर मिळत नाही, मागत त्याला कमी मिळतं. म्हणून देवाकडे काही मागायचं नाही. अनेक अभंगातून आपण ते ऐकलेलं आहे, तुम्हाला सगळ्यांना माहितीये. देवाकडे मागायचं नाही, कारण तुकोबाराज सांगतात काही मागणे हे आम्हा अनुचित, वडिलांची रीत जाणत असो. वाट वडिलांनी कधी मागितलं नाही. अहो तुकोबाराय आठव्या पिढीतले, 7 पिढ्या तुकोबारायांच्या या पांडुरंगाच्या भक्तीमध्ये सेवेमध्ये गेल्या. तुकोबाराय आठवे आहेत. तुकोबाराय म्हणतात गेल्या 7 पिढ्यात कोणी देवाकडे मागितलं नाही, मी का मागू? नाही मागणार. आणि मागितलं तर काय मागेन, काय मागेन? गुण गाईन आवडी ह्याची मज सर्व जोडी. ह्याची माझी असा पण पाठ आहे, ह्याची मज असा पण पाठ आहे. न लगे मुक्ती धन संपदा असा पाठ आहे काही ठिकाणी, न लगे मुक्ती आणि संपदा असाही पाठ आहे. काय आहे? थोडस कीर्तन करणारी आणि एकच गाथा नाही वाचायची, दुसऱ्या दोन तीन. माझ्याकडे दोन तीन गाथा आहेत, मी तुम्हाला अनेक प्रसंग सांगेन. मी जसा तुकोबारायांचा हा प्रसंग मी आपल्या समोर उभा करतोय, प्रयत्न करतोय, तसा मी माझ्या बाबतीत तुम्हाला सांगेन. माझं एका ठिकाणी चिपळूण तालुक्यात कीर्तन चालू होतं, उघायला आलं म्हणून सांगतो, मोठेपणासाठी नाही. आणि अभंग मी सेवेकरता घेतला होता आणि तो अभंग आठवत नाही. विठ्ठल विठ्ठल गर्भवास कधी दास विष्णूने विसंबेना माता बाळा तैसा लढा पाळावा. शेवट तुका म्हणे कसा आहे ते बघा. शेवटच्या चरणामध्ये एका गाथेमध्ये तुक या रक्षिता तो झाला असं आहे. त्रिभुवनी ज्याची सत्ता तुक या रक्षिता तो झाला असं मी कीर्तनात बोललो. ऐका, कीर्तन करताना किती सावध राहावं लागतं याचं एक उदाहरण आहे हे. ज्याने कीर्तन करायचं आहे, ज्यांना किंवा कीर्तन करायला शिकायचं आहे, त्यांच्याकरता कदाचित हे माहीत असेल, पण मी सांगतो. मग त्रिभुवनी ज्याची सत्ता तुक या रक्षिता तो झाला असं मी कीर्तनात म्हणालो. कीर्तन संपत आलं आणि शेवट मी मगाशी बोललो तसं बोललो. त्रिभुवनी ज्याची सत्ता तू कया रक्षिता तो झाला असं म्हटल्यानंतर समोर बसलेल्यातली व्यक्ती एक पुरुष मानवर केली. म्हटलं असं का मानवर करतायत एकटच? लगेच मी माझ्या पाठात होत, वाचनात होत, म्हणून बदल केला. त्रिभुवनी ज्याची सत्ता तो रक्षिता झाली या, ती व्यक्ती लगेच म्हणाली हा आता बरोबर. काय म्हणाली? हा आता बरोबर. नंतर मी त्या व्यक्तीच्या जवळ जाऊन उभा राहिलो, बसलो, त्यांचं दर्शन घेतलं. ऐका एक मिनिट, ऐकण्यासारखा विषय आहे. म्हटलं तुम्ही हा आता बरोबर असं का म्हटलं? म्हणत तुम्ही नंतर म्हटला तोच पाठ आहे खरा. त्रिभुवनी ज्याची सत्ता तुका या रक्षिता तो झाला असं नाही. आणि तुम्हाला सांगतो ती व्यक्ती ठार आंधळी आहे, दिसत नाही बाळपणचीच आंधळी.
त्यानेही अभंग ऐकूनच पाठ केले असते, कारण वाचता येत नाही, दृष्टी नाही म्हणून. पण कीर्तनकारांच्या चुका काढण्याचा अधिकारही त्यांच्याकडे होता. मी खरंच पुन्हा त्यांचं दर्शन घेतलं, म्हणाले म्हटलं महाराज तुम्हाला दृष्टी नाही मला माहिती नव्हतं, पण म्हटलं एवढा अभ्यास तुम्ही केला तर मी तर म्हटलं तुमच्या पुढे काही काहीच नाही. खरंच आपण विचार करतो, आपण आपल्याला वाटतं माझ्यासारखा मोठा कोणी नाही, खरंच तसं नाहीये, माझ्यासारखा लहान कोण नाही. का म्हणे सान व्हावे लहाना हुनी लहान, मुंगी साखरेचा रवा, काय सुरुवात आहे त्याची ती, लहानपण देगा देवा मुंगी साखरेचा रवा. जितके आपण लहान होऊ ना तेवढे मोठे होऊ, लक्षात ठेवा. म्हणून प्रत्येकानं मोठं होण्यापेक्षा लहान होण्याचा प्रयत्न करावा. तुका म्हणे सान व्हावे लहान होणी लहान, जेवढं लहान होता येईल तेवढं व्हावं असो. आपण व्हावलो कुठून? तुकोबारायांनी त्या छत्री घोडे दिवत्या छत्री घोडे हे तो बऱ्यात न पडे, बरोबर आहे ना, इथनच व्हावलो ना, बरोबर ना. दिवत्या छत्री घोडे ह्या गोष्टी माझ्या काही उपयोगाच्या नाही, मला त्या नकोत, त्या तुम्ही परत घेऊन जा महाराजांना देऊन टा. ते पुन्हा सैनिक गेले देऊन टा. छत्रपतीने विचारलं, अरे काय आहे मग, याच्या अगोदर सोनं नाणं दिलं तेही नको म्हणतात, आता या दिवत्या घोडे छत्री दिली तेही नको म्हणतात, मग यांना हवंय तरी काय? त्या सैनिकाने सांगितलं तुम्ही जाऊन विचार. म्हणून छत्रपती शिवाजी महाराज त्या तुकोबारायांना भेटायला आले. तुकोबारायांच्या समोर तुकोबारायांना नमस्कार केला आणि विचारलं, महाराज मी तुम्हाला सोनं पाठवलं, तुम्ही घेतलं नाही. तुम्हाला घोडा छत्री दिवटी वगैरे पाठवलं, तुम्ही घेतलं नाही. अहो हे सगळं तुमच्या सुखाकरता पाठवलं होत, तुम्हाला सुख लाभावं ही माझी इच्छा, आणि म्हणून मी पाठवलं. मी राजा आहे छत्रपती. हो असाल ना तुम्ही राजे, पण या गोष्टीची मला गरज नाही. मग तुमची इच्छा तरी काय आहे? ती इच्छा तुकोबारायांनी या अभंगाच्या माध्यमातून सांगितली. आम्ही तेने सुखी गडबडून जातो, काय बोलावं यांच्या समोर आम्हाला काही कळत नाही. आणि प्रत्यक्ष राजे समोर उभे आहेत छत्रपती, आणि त्यांच्या समोर तुकोबाराय म्हणतात आम्ही तेने सुखी. तुम्हाला वाटत आम्ही सुखी व्हावं? होय. एक काम करा, आम्हाला सुख लाभावं असं तुम्हाला वाटत असेल, म्हणा विठ्ठल विठ्ठल मुखी. तुम्ही मुखान विठ्ठल 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 म्हणा, आम्ही सुखो हो, सुखी हो. बघा संतांचं हेच आहे का, ज्या वेळेला तुकोबाराय लोकांना सांगतात तुम्ही विठ्ठल 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 म्हणा, त्यावेळी तुकोबाराय म्हणत नाहीयेत का? तुकोबारायांचा जर विचार केला, त्यांचं चरित्र जर आपण डोळ्यापुढे आणलं, आपल्या लक्षात येत तुकोबाराय म्हणतात विठ्ठल आमूत जीव, आवाज़ी दामाजी सवा
नाही करता आत्मीयन आहे ना तुम्ही. आणि आम्ही एक दिवस कीर्तन केलं की आमचं नरडे उद्या बोलायला तयार होत. तुम्ही म्हणाल काल केलं काल जरा स्वर खाली होता आज जरा वर आहे असं ते बोलतो. आमचा एक स्वर ठरलेलाच नाही कारण खेडेगावात आम्ही जातो पकवाज असेल तसा लावायचा कीर्तन सुरू काही लग नाही. त्या आळंदी पंढरीला गेलात तर तुम्हाला 200 पकवाज एका सुरात वाजलेले ऐकायला येतील. माऊलीच्या सोहळ्यामध्ये आम्ही बघितलंय अनुभव घेतलाय त्याचा. टाळकऱ्यांचा टाळ एका सुरात, पकवाजवाल्यांचा पकवाज एका सुरात. अहो 250-300 दिंड्यांचे ते रिंगण जेव्हा होत सगळे पकवाज एका स्वरात वाजत असतात कारण ते तसे बनवलेले असतात. त्यांना स्वराची पकड दिलेली असते अमुक स्वरामध्ये कीर्तन काळी 3 काळी 2 जे काय असेल ते. मला काही काळी पांढरी यातलं काहीच कळत नाही कारण मी कुठेही शास्त्रयुक्त काही शिकलेलं नाही. जसं हत्यार लागेल तसं बोलायचं ही आमची सवय आणि म्हणून आम्ही एका ह्याच्यात बसत नाही कुठे. मग असे स्वरा आणि हे 7 दिवस ओरडताय. मी मगाशी हरिपाठात ऐकलं काय यांचं नरडं असेल. नरड म्हटलं म्हणून रागावू नका पण खरंच नाही. मी आता 76 पासून वारकरी आहे. एवढी वर्ष झाली पण अजून आमचा स्वर जाग्यावर येईना. जास्त ओरडता येत नाही जास्त जोरात म्हणता येत नाही काय करणार त्याला सवयच नाही कधी. आणि गाता गळा आणि शिंपता मळा असं म्हण आहे. गात राहिलो ना की गळा सुधारतो असं म्हणतात. आम्हाला गायलाच मिळत नाही फक्त सकाळी मिळत. मागे ह लावा यापेक्षा आम्हाला काय कळत नाही. जाऊ द्या विनोदाचा वाद सोडून द्या. पण ह्यांचं खरंच काय स्वर आहे गळा कसा वाजतोय बघा. आणि ह्यांचा हात दुखत नाही. काल मी तुम्हाला सांगतो काल कीर्तन केलं पंढरपुरात ते 2 पकवाजे होते. एकाचं वय होतं 10 वर्ष आणि एकाचं वय होतं 12 वर्ष. एक होता पिंपळी झुजमवाडीतला आणि एक होता धामणदेवीतला पोरगा. पोरं काय वाजवणार सुरुवातीला मला वाटलं हरिपाठ. पण त्याने हरिपाठ असा हलवला का नाही सगळ्यांना नाचवलं आणि कीर्तनातही परत तेच. मी म्हटलं कदाचित हरिपाठा फक्त बसवला असेल कीर्तनालाही तेच. त्याच्याबरोबर एक मोठे ह्यांच्यासारखे बसले होते आणि तिघांनी एका सुरात आणि हात दुखले नाही याचं आश्चर्य वाटत. आम्ही जर वाजवायला गेलो तर आम्हाला 5 मिनिटं नाही वाजवता येणार. 6व्या मिनिटाला पकवाज जाग्यावर आम्ही उठून जाऊ काही घडायचं नाही. प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट असं मराठीत म्हणतात. ट्राय ट्राय अगेन अँड अगेन असं काही इंग्रजीत म्हणतात मला वाटतं. पुन्हा पुन्हा प्रॅक्टिस कर. प्रॅक्टिस हा शब्द मराठी तो सगळ्यांना करतो. म्हणून काय आपल्या मराठीमध्ये इंग्रजी शब्द बरेच घुसले बरेच आणि ते सगळ्यांना पाठ झाले. रेल्वेला मराठीत शब्द विचारला तर सांगता येणार नाही. सांगतेस काय गव्या रेल्वेला मराठीत काय म्हणतात बघा ना. काय आहे गंमत आहे मोठी. आगगाडी असं तिचं नाव आहे. आम्ही लहानपणी शिकलो आहे आग गाडी कारण तिला आग लावल्याशिवाय ती चालतच नव्हती. आता पुढे आग लावायची गरजच नाही. ते वरन तार लावलेले असते तारेच्या आधारानं चालत. मग तिला रेल्वेच म्हणणार. आता रेल म्हणजे खाली जे 2 रूळ असतात ते रेल. हा त्या त्या ज्या गाडीचा मार्ग आहे त्या गाडीला रेल्वे असं म्हणतात. असं खरं ते आहे. जाऊ दे आपला तो विषय नाही. पण तुकोबाराय ज्या वेळेला तुम्हा आपल्याला सांगतात विठ्ठलाचं नाव घ्या तुकोबाराय तसेच आहेत. आपण करायचं आणि मग जगाला सांगायचं. आपण करायचं नाही आणि जगाला सांगायचं हे करा म्हणून चूक आहे. तुकोबाराय म्हणतात विठ्ठला मूर्ते जीवन आगम निगमाचे स्थान विठ्ठल सिद्धीचे साधन विठ्ठल ध्यान विसावा विठ्ठल कुळीचे दैवत विठ्ठल वित्त गोत चित्त विठ्ठल पुण्य पुरुषार्थ आवडे मात विठ्ठलाची विठ्ठल विस्तारला जणी सप्त ही पाताळे भरणी विठ्ठल व्यापक त्रिभुवनी विठ्ठल मुनी मानसी. शेवट म्हणतात विठ्ठल बाप माय तुलता
विठ्ठल भगिनी आणि भ्राता विठ्ठल विन चाड नाही गोता तुका म्हणे आता नाही दुसरे विठ्ठल कुडीचे दैवत तुकोबा आणि विठ्ठल आपल्या सगळ्या व्यवहारामध्ये इतका भरून ठेवला होता आणि म्हणून तुकोबाराय छत्रपतींना सांगताय म्हणा विठ्ठल विठ्ठल मुखी ते वगळून तुम्ही जर मला काही संपत्ती धन देण्याचा प्रयत्न कराल तर तो मला मान्य नाही हे अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये सांगितलंय नाही तुकोबारायांना त्याची गरज आहे आणि खरोखरच नाही तुकोबारायांना जर त्याची गरज असती तर आपली कागदपत्र म्हणजे गहाणवटीची पैसे दिले सोनं ठेवलं लोकांचं आणि पैसे दिले हा व्यवहार होता तुकोबारायांच्या पिढी जात आणि तो तुकोबारायही चालवित होते पण त्यांच्या लक्षात आलं की आपण हा धंदा करतोय पण लोक गरीब भिकारी होत आहेत हे जेव्हा लक्षात आलं त्यावेळेस तुकोबारायांनी सगळी कागदपत्र बुडवून टाकली इंद्रायणीमध्ये आणि ज्याचं ज्याचं सोनं होतं ते सगळं ज्याला त्याला देऊन टाकलं बस तुम्ही आम्हाला काही देणं नाही आम्ही तुम्हाला काही देणार नाही चला विषय संपला असा व्यवहार तुकोबारायांनी केला जर त्यांना गरज असती तुकोबारायांना तर आळंदीला जो पिंपळ आहे तो सोन्याचा त्यांना दिसला नसता आपण बघतो ना अभंगामध्ये म्हणतो ना जयाची द्वारी सोन्याचा पिंपळ तुम्ही आपण जातो आळंदीला अनेक वेळा गेलेलो आता तो पिंपळ त्याच्यावर लिहिलेला आहे सुवर्ण पिंपळ आहे की नाही पण तो सोन्याचा आहे का तुम्हाला कोणाला सोन्याचा दिसला असला तर हात वर करा हो तो पिंपळ आहे म्हणजे लाकडाचाच असणार तुकोबारायांना तो सोन्याचा दिसतोय मग तुकोबाराय खोटं बोलताय ज्या अर्थी तो लाकडाचा असताना तुकोबाराय त्या पिंपळाला सोन्याचा म्हणतात म्हणजे तुकोबाराय खोटं बोलतात आणि बुवानी खोटं बोलावं का सांगा बाकीच्यानी बोलावं आणि बुवाने खोट बोलू नये कारण बुवा ना खोट कुणीच बोलायचं नाही सत्य सदा बोलावे सत्यम ब्रुयात प्रियम ब्रुयात न ब्रुयात असत्यम अप्रियम सुभाषितकार सांगतात बोलायचं ते सत्य बोला सत्य बोले मुखे दुखवे आणि काच्या दुःखे हे संताचं लक्षण आहे भक्ताचं लक्षण आहे सत्यम ब्रुयात खरं बोलायचं
जीव जायची वेळ आली तरी खरंच बोलायचं, हरकत नाही मेलं तर पण खरं बोलणार जे ऐकते. प्रियं ब्रूयात म्हणजे प्रिय म्हणजे दुसऱ्याला आवडेल असं बोलाव, पण खोट जर दुसऱ्याला आवडत असेल तर ते बोलू नये. सत्यम ब्रूयात प्रियं ब्रूयात न ब्रूयात असत्यम अप्रियं. खोट कधीही बोलू नका, सत्य सदा बोलावे सांगे गुरु आणि आपुला बाप. खोटे भाषण करणे सज्जन म्हणतात हे महापाप. खोट बोलणं हे सज्जन लोकांनी पाप सांगितलं. मग तुकोबा राय त्या पिंपळाला सोन्याचा म्हणतात, पण तो तुम्हा आपल्याला लाकडाचा दिसतो. जर तुम्हा आपल्याला खरोखर सोन्याचा दिसला असता काय झालं असत सांगा, जागेवर राहायला असता, राहायला असता काय जागेवर, कोणी खांदी मोडून कोणी काय मुळा सकट खणून खालनं पाळक काढून नेली असते लोकांना सोन्याचा. तो तुम्हा आपल्याला लाकडाचा दिसतोय हेच बरंय म्हणून अजून जागेवर आहे, पण तुकोबा राय ना तो सोन्याचा दिसतो आणि तो सोन्याचाच आहे. आता काही असे अर्थ सांगतात सोन्याचा म्हणजे सुखाचा, असेही अर्थ आपल्याला ऐकायला मिळतात कुठेतरी. जे याद्वारे सोन्याचा पिंपळ म्हणजे सुखाचा पिंपळ आहे वगैरे वगैरे अनेक अर्थ निघतात. मला त्याच्याशी वाद घालायचा नाही, पण सोन्याचाच आहे कारण तुकोबा राय खोटं बोलत नाहीत, कारण त्यांना सोन्याचा दिसला कारण त्यांना सोन्याची गरज नाही. तुम्हा आपल्याला लाकडाचा दिसतो याच कारण आपल्याला सोन्याची गरज आहे म्हणून तो लाकडाचा दिसतो आहे सोन्याचा. देवाने बरोबर करून ठेवलंय की तुम्हा आपल्याला तो लाकडाचा दिसावा आणि जाग्यावर राहावा, हा त्यातला विचार असावा देवाचा. जाऊ द्या. तुकोबा राय छत्रपतींना सांगतात तुमचे ये रवित्त धन ते मज मृत्तिके समान. तुम्ही मला काही संपत्ती काही धन काही द्याल ते मला माती सरकार आहे. आता मृत्यू के समान असाही अर्थ लावता येतो, कारण मी बऱ्याच लोकांच्या मुखात असाच शब्द ऐकला आहे जो आज ऐकला. मृत्यू के समान असंही म्हणतात बरेच लोक. आता गाठेत तसं आहे की का मला पुन्हा एकदा बघावं लागणार, कारण मी माती असा अर्थ लावून, कारण सोने रुपया मृत्यू के समान असंच म्हटलंय, असाच शब्द आहे त्या ठिकाणी आठवतोय मला चांगला. पण या अभंगातला काही फरक आहे की त्या बघावा लागेल मला काढून पुन्हा एकदा. जाऊ दे. पण मृत्यू के समान म्हणजे सोनं तुम्ही आम्हाला दिलं म्हणजे ते आम्हाला मरण आहे, आम्हाला नको ते, असाही त्याचा अर्थ निघू शकतात. जाऊ द्या. पण तुकोबा राय मात्र सांगतात येर तुमचे येर वित्त धन. आता येर तुमचे असाही पाठ आहे, तुमचे येर असाही पाठ आहे, करायचं काय, कुठे वाद घालीत बसता, जे आहे ते सांग, सगळ्यांच्या समोर मांडायचं आणि मोकळं व्हायचं. तुमचे येर वित्त धन, बाकी जे तुम्ही काही संपत्ती वगैरे मला द्याल ते मला माती सारखं आहे किंवा ते आम्हाला मरण आहे ते आम्हाला देऊ नका असं ते सांगतात. मग छत्रपतीने विचारलं मग आम्ही करायचं काय, तुम्हाला जर माझं ऐकायचं असेल, तुकोबा राय म्हणता जर मी सांगतो ते तुम्हाला ऐकायचं असेल आणि पटत असेल तर एक काम तुम्ही करा, ते अभंगाच्या तिसऱ्या चरणामध्ये Ah
विभागाला छत्रपतींना तुकोबा राय सांगताय. सामान्य कोणाला तरी नाही सांगत, आम्ही सांगतो वा तुळशी वाळ घाल, काही नियम पाळ, पंढरीची वारी कर, रामकृष्ण हरी म्हण वगैरे आम्ही सांगू. पण ते एवढ्या मोठ्या अधिकाऱ्याला नाही सांगण्याचा आमची ताकद तरी नाही. आपण सामान्य एखाद्या आपल्या बरोबरीच्या किंवा आपल्यापेक्षा लहान मुलाला वगैरे माणसांना सांगू. पण छत्रपती समोर उभे आहेत आणि तुकोबाराय त्यांना सांगताय, कंठी मिरवा तुळशी, गळ्यामध्ये तुळशीची माळ घाला. कोणाला सांगताय? राजाला. आणि व्रत करा एकादशी, तुळशीची माळ गळ्यात घाला, पंढरीची वारी करा नाही सांगितलं. व्रत करा एकादशी, एकादशीच व्रत करा. तू म्हणाल आम्ही एकादशी करतोच की वारकरी आहोत. एकादशी करतो, व्रत नाही करत. एकादशीच व्रत हे कोणी केलं होत? ज्याच्या एकादशीच्या व्रतामुळे देवाला 10 जन्म घ्यावे लागले, देवाला 10 अवतार घेतले, अंबरशीसाठी गर्भ सोशी येले, दैत्य निर्दाळिले किती एक. अंबरीशान एकादशीच व्रत केलं होतं. एकादशीच व्रत कसं करतात सांगतो आपल्याला. दशमीच्या दिवशी म्हणजे काय? फक्त दुपारी जेवायचं, रात्री काहीही खायचं नाही, काहीही खायचं नाही. आज एकादशी, काहीही खायचं नाही. उद्या द्वादशी, फक्त दुपारी जेवायचं, रात्री काहीही खायचं नाही. व्रत ज्याला करायचं एकादशीला, उपवास करायचा का उपवास करायचा हे ठरवायचं. उपवास म्हणजे हवं तेवढं खा, दिवसभर चर, पण एकादशी कर. काय लोकांचं मी बघतो ते एकादशी म्हणून जास्तच खातात रोजच्या पैकी. रोज जर 2 भाकऱ्या एवढा भात दुपारी, 1.5 भाकरी एवढा भात संध्याकाळी खात असतील तर त्या दिवशी त्याच्यात दुप्पट जातं पोटात. म्हणूनच म्हण पडली आपल्याकडे, एकादशी आणि दुप्पट खाशी. तुकोबाराय म्हणतात, जर तुम्ही एका दिवशी काही खाल्लं नाही, खरंच आपला हिंदू धर्म विचार करण्यासारखा धर्म आहे. खरंच त्याला हिंदू धर्म किंवा सनातन धर्म म्हणतात. तो धर्म हा विचार करण्यासारखा आहे. बघा तुम्ही, आपल्या काही वार आहे हे उपवासाकरता दिले. मग कोणी शनिवारी करतील, कोणी सोमवारी करतील, कोणी अन्य कुठला वार, गुरुवार वगैरे उपवास करतात. आठवड्यातून 1 वार उपवास करावा. उपवास, उपास नव्हे. आणि 15 वड्यातून 1 तिथी म्हणजे एकादशी उपवास करा. उपवास म्हणजे काय? उप अधिक वास, वास म्हणजे राहणे, देवाच्या सान्निध्यामध्ये राहणे, देवाचं चिंतन करीत काल म्हणजे काळ सारावा चिंतने, एकांतवासी गंगा स्नाने, देवाच्या पूजने प्रदक्षिणा तुळशीच्या. आता याचे अर्थ 2 लागतात अभंगाचे. काळ सारावा म्हणजे वेळ घालवावा, असा एक अर्थ निघू शकतो. काळ सारावा चिंतने, दिवसाभराचा जास्तीत जास्त वेळ नामस्मरणाने, देवाच्या चिंतनाने खर्च करावा. एकांतवासी गंगा स्नाने, एकांतवासात राहावं, तिथे चिंतन करावं, गंगा स्नान करावं, नामस्मरण करावं. त्रिवेणी संगमी नाना तीर्थी भ्रमी, पण चित्त पाहिजे नामी, नाहीतर ते व्यर्थ. चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ. नाम जर नामस्मरण करतो, अहो आम्ही पंढरीत बघितलंय, चंद्रभागेत गुढी मारतात, वर येतात आणि विचारतात, कार्तिक वारी असते ना, यंदा तुमचा भात किती खंडी झाला? अरे चंद्रभागेत आंघोळ करतोयस ना, मग भात किती खंडी झाला, करायचं काय झालं, तिथे तरी नाव घे. त्रिवेणी संगमी नाना तीर्थी भ्रमी,
काय उपयोग मला सांगा स्नान केल्याचा? देवाच्या म्हणजे चंद्रभागेच्या तीर्थामध्ये आपण स्नान करताना नामस्मरण करत स्नान करावं. विठ्ठल 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 राम कृष्णाजी जे काय असेल ते, जो कुठला आपला मंत्र असेल तो, जो आपल्या गुरुने आपल्याला दिलेला असेल तो मंत्र जपत आपण स्नान करावं, तर त्याचं पुण्य आहे. नाही तर भात किती खंडी झालं तर चंद्रभागेच्या बाहेर आल्यावर नाही का विचारता येणार, पण जरी तिथंच आठवण होते, तिथेच आठवण होते का आपण प्रापंचिक आहोत. चंद्रभागेत मी ऐकलेल्या गोष्टी सांगतो तुम्हाला. स्नान करून बाहेर बाहेर यायच्या अगोदर उडी मारून आले, यांचा मोठा बैल का विकला होता मी, बरा होता, पण तो बैल विकला गावाकडून, तो हित पंढरपुरात का आला? किती सांगू तुम्हाला मी, आम्ही ऐकलेलं सांगतो, मनानं रचना करून नाही सांगत. का असं? तीर्थयात्रा करताना स्नान करताना मुखामध्ये जर नाम नसेल, चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ, ते सगळं फुकट जात. म्हणून देवाच्या सान्निध्यामध्ये काळ सारावा चिंतने, एकांतवासी गंगा स्नाने, देवाच्या पूजने आणि प्रदक्षिणा तुळशीच्या दारामध्ये तुळस असावी, म्हणजे तुळशी वृंदावन असावं, त्याच्यामध्ये तुळस असावी आणि ती बाराही महिने जिवंत असावी. ज्या तुळशीतली म्हणजे वृंदावनातली तुळस जिवंत नाही, याचा अर्थ काय सांगा? अर्थ काय? फक्त तुळशीच्या लग्नाच्या दिवशी लावायची एवढा रोपा बघून, आणि तिचं लग्न लावून टाकायचं, आणि दुसऱ्या दिवशी पासून त्या तिच्याकडे बघायचं नाही, पाणी घालायचंच नाही, ती मरण नाही तर काय होईल. ती जिवंत राहण्याकरता तिला रोज पाणी घातलं पाहिजे. देवाच्या पूजने आणि प्रदक्षिणा तुळशीच्या, तुळशीला प्रदक्षिणा घालावी. तुम्हाला सांगतो महिला वर्गाला ते काम दिलेलं आहे, म्हणजे आमचे वारकरी बरेचसे करतात बघा, तुळशीची पूजा करतात, तुळशीला पाणी घालतात, प्रदक्षिणा घालतात. तुळशीच्या भोवती जागा नसेल तर आपल्या भोवती घालतात, पण प्रदक्षिणा घालतात. पण याने ते करायचं आहे, कारण ह्या तुलीजवळ असतात. तुलीजवळ बघा तुम्ही, तुळस ही इतकी पवित्र आहे की ती तिला उजेड मिळाला किती ऑक्सिजन सोडते. म्हणून संध्याकाळच्या वेळेला तुळशीजवळ दिवा लावतात. तुम्ही लावता की नाही मला माहित नाही, पण लावण्याची प्रथा आहे. रोज तुळस म्हणजे आधी तुळशी, ती तुळस जिवंत हवी हा पहिला भाग, आणि त्याच्याजवळ रोज दिवा लावावा आणि तो स्त्री वर्गाने लावावा. का? याला सायन्स आहे याच्यामध्ये. आता हल्ली गॅस जवळच असतात, पण बऱ्याचशा पूर्वी चुलीजवळ म्हणजे लाकडाच्या धुरात असत दिवसभर. स्वयंपाकीने एक बाई ठरलेलीच असे, तिला काय घरीण घरीण का काहीतरी म्हणतात, इकडे तुमच्याकडे काय म्हणतात मला माहिती नाही, आमच्याकडे घरण म्हणतात. घरण म्हणजे ती जी चुलीजवळ कायम भाकऱ्या थापण आमटी भाजी भात सकाळचा संपला की दुपार नंतरचा म्हणजे संध्याकाळची तयारी चुलीजवळ. तिने एकदा तरी दिवसातून बाहेर यावं आणि तुळशीला पाणी घालावं, तुळशीची पूजा करावी, तेवढा तिला ऑक्सिजन मिळावा. कारण तुळस ही अशी आहे की तिला उजेड मिळाला की ते ऑक्सिजन देत राहते कायम. दिवसा तर देतेच, पण रात्रीच्या वेळेला तिन्ही सांजाच्या वेळेला जर तिच्या समोर दिवा लावला आणि तो तास दोन तास जर जळत राहिला तर ती तेवढी दोन तास ऑक्सिजन पुरवठा करते तुळस. म्हणून साधू संतांनी सांगितलं ते उगच नाही सांगितलं, देवाच्या पूजने आणि प्रदक्षिणा तुळशीच्या, त्या स्त्री आणि तुळशीला प्रदक्षिणा घालाव्या. म्हणजे तो तुळशीच्या परिसरात असलेला ऑक्सिजन तिला मिळेल आणि ती शुद्ध हवा घेतल्यामुळे तिची प्रकृती चांगली राहील ही त्या मागची भावना आहे. पण नाही जमत नाही, जाऊ दे. मग एकादशीचं व्रत करायचं म्हणजे काय? मी सांगितलं दशमीच्या दिवशी एक भुक्त, म्हणजे दुपारी जेवायचं रात्री नाही, रात एकादशीच्या दिवशी काहीही खायचं नाही.
उभा राय आपल्याला विचारतात काय तुझा जीव जातो शिवाय माणूस 45 दिवस जगतो. किती 45 दिवस अन्न पाणी नसलं तरी सुद्धा. इथे तर प्रश्न एका दिवसाचा आहे. बरं पाणी पिऊ नये असं सांगितलेलंच नाहीये, काही खायचं नाही, पण तुम्हाला पाणीही न पिणारा एक वारकरी मी पाहिला आहे. तो आपल्या चिपळूण तालुक्यातल्याच आहे, पिंपळी गावातला. आता तो हयात नाही. आम्ही पायीवारी एकत्र करायचो. एकादशीच्या दिवशी सकाळी उजाडल्यापासून दुसऱ्या दिवशी द्वादशीच्या दिवस उजाडेपर्यंत तो ग्रहस्थ पाण्याचा एक घोटही घेत नव्हता. पुण्यातून जेव्हा पालखी निघते त्या दिवशी एकादशी असते. दिवाघाट 6 किलोमीटरचा चढून जावं लागतं. ऊन म्हणजे मी म्हणत असत, तो घाट संपेपर्यंत आम्ही 3-3 पाणी पितो. पण हा ग्रहस्थ सकाळी उजाडल्यापासून एकादशीच्या दिवशी दुसऱ्या दिवशी म्हणजे द्वादशीला सूर्य उगवून आंघोळ होत नाही तो पर्यंत पाण्याचा घोटही पित नाही. आणि आमच्या बरोबर पायीवारीत पुणा ते सासवड अंदाजे 30 किलोमीटर असेल चालत जातो. आम्हाला तहान लागली तर 5 मिनिटं जीव आमचा निघत नाही. द्या द्या पाणी द्या पाणी तहान लागले पाणी द्या. काय अवस्था आहे बघ. खरोखरच मी डोळ्यांनी पाहिलंय. पिंपळीत पाष्टे गोवा म्हणून होते. माझ्याच बरोबर आम्ही दोघे एकत्रच दिंडी म्हणजे पायीवारीतून माऊलीच्या सोहळ्यातून चालत होतो. आणि मी अनुभवलेल्या या गोष्टी आहेत. मला झेपलं नाही ते करायला, म्हणून मी तुम्हाला सांगत नाही तुम्ही पाणी सुद्धा पिऊ नका म्हणून. कारण मीच पितो तर तुम्हाला कसं सांगू पिऊ नका म्हणून. पण आपण करायचं नाही आणि दुसऱ्यांना करा म्हणून सांगायचा हा व्यवहार मला पटत नाही. असो एकादशीच्या दिवशी आपण अन्न नाही खाल्लं तर मरायला होणार नाही. पण मी म्हणतो ठीक आहे, इतकं कडक नका करू. काही ठरलेले पदार्थ थोडेसे, आग लागली ना की आगीत काहीतरी टाकायचं. किती शांत होत. एका लाडवा एवढं खाल्लं तरी चालेल. ते लग्नात असे लाडू करतात आमच्याकडे. भिक्षावळा मग काय 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 रुखवत. त्या रुखवतात वाढायला आमच्याकडे असे लाडू करतात मोठे मोठे. तुम्ही बघितल्यानंतर माझ्या मनात येते एकादशीला हा एक बार एकच लाडू खाल्ला म्हणायचं. डोक्याला ताप नाही. कोबाराय छत्रपतीला सांगतायत कंठी मिरवा तुळशी व्रत करा एकादशी म्हणवा हरीचे दास तुका म्हणे मज हे आस तुमचे येरवित्त धन ते मज मृत्तिके समान. बराच वेळ झालाय मोठ्या प्रेमानं 2 मिनिटं बघा ते 8 ते 10 मी आता 8:30 सुरू झाले. मला वाटतं विनयकरी झाला आता वेळ संपत आला. असं काही नियम नाही की 2 तास कीर्तन करावं म्हणून. थोडं केलं तरी चालतं. मला परवानगी दिलेली आहे तुम्हाला झेपल तेवढं करा. मोठ्या प्रेमानं ज्यांना हात आहेत त्यांनी टाळी वाजवायची. हात नसला तर विषय सोडून द्यायचे. तोंड आहे आणि बोलता सुद्धा येतं. नाही तर तोंड आहे पण बोलता येत नाही मुख्या माणसानं. त्यांनी मोठ्या प्रेमानं 2 मिनिटं भगवंताचं नामस्मरण करूया. पुढच्या 10 मिनिटात सेवा संपेल आणि पुढचे कार्यक्रम सुरू होते. मोठ्या प्रेमानं सर्वांनी कुणी आळस करू नका. इथे आहेत त्यांनी मंदिरात बसलेत. त्यांनी ते म्हणते आम्हाला काय सांगितलंच नाही. मंदिरात बसलेत त्यांनी. आजूबाजूला कुठे बसले असतील त्यांनी. घरात असतील जर जागे असतील त्यांनी. मोठ्या प्रेमानं 2 मिनिटं भगवंताच